मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या चर्चेचा विषय आहे विचारधारा डॉ बाबासाहेब आंबेडकर. भारतीय घटनेचे शिल्पकार, आधुनिक भारताचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या 126वी जयंती आहे. या महामानवाला अभिवादन करण्यासाठीच आजची ही चर्चा आम्ही आयोजलेली आहे. त्यांची विद्वत्ता, त्यांची दूरदृष्टी, त्यांचे कालातीत विचार हे खरोखरच सगळ्यांना अवाक करून जातात. मुळात उच्च विद्याविभूषित झाल्यानंतर ते जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी राजकीय चळवळीऐवजी सामाजिक क्रांतीचा एल्गार दिलेला होता. त्यांना सामाजिक सुधारणा हवी होती, परिवर्तन हवं होतं, क्रांती हवी होती आणि म्हणूनच त्यांच्या 4 साप्ताहिकांमधनं त्यांनी वैचारिक अभिसरण आणि वैचारिक मशागत करण्याचा देखील प्रयत्न केला, जेणेकरून वंचितांपर्यंत त्यांचे विचार, त्यांची मूल्य पोहोचतील आणि मग तो घटक जो होता, वंचित घटक जो होता, त्याच्यामध्ये सुधारणा होईल. एकंदरीतच समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय या मानवी मूल्यांची जपणूक करणारा आधुनिक समाज त्यांना घडवायचा होतं, हेच त्यांचं स्वप्न होतं. तेव्हा त्यांची विचारशैली, विचारधारा किंवा एकंदरीतच त्यांची मूल्य कशा प्रकारची होती, आजच्या काळामध्ये ती कशी प्रेरणादायी आहेत हे देखील आपण या चर्चेतनं जाणून घेणार आहोत. चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी काही तज्ज्ञ मंडळी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत, त्यांची ओळख करून देते. सर्वात प्रथम अॅडव्होकेट भास्करराव आव्हाड, नमस्कार. ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, तसेच लेखक आणि कायद्याचे प्राध्यापक देखील आहेत. त्यानंतर आहेत प्राध्यापक हरी नरके, महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीचे सचिव आहेत आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे खंड 17 ते 22 ते संपादक आहेत, गाढे अभ्यासक आहेत. त्यानंतर आहेत योगिनीताई बाबर, प्रहार मुंबईच्या फीचर एडिटर आहेत. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा विषय पुन्हा एकदा सांगते, विचारधारा डॉ बाबासाहेब आंबेडकर. याच्याशी संबंधित सर्वात प्रथम ध्वनिचित्रफीत आपण पाहूया. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची 126वी जयंती दरवर्षीपेक्षा उत्साहात आणि उत्सवात साजरी होईल यात शंका नाही. अवघ्या जगाला कौतुक वाटावं असं समाजकार्य डॉ बाबासाहेबांनी करून ठेवलं. वंचित, शोषित, दुर्लक्षित घटकांना एकत्रित करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उभं आयुष्य चंदनापरी झिजवलं या महामानवाने. बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आणि देऊन अखंड भारताला भगवान गौतम बुद्धांच्या विचारधारेवर मार्गक्रमण करण्याचा एक आदर्श बाबासाहेबांनी घालून दिला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्रीतून समाजमन जागृत करताना बाबासाहेबांनी स्वतः खूप हाल अपेष्टा, अपमान सहन केले. परंतु दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कशाचाही विचार केला नाही. उच्च विद्याभूषित डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ग्रंथ रचून त्यांचे विचार मनुष्य जातीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरक असल्याचं सिद्ध केलंय. भारतीय राज्यघटनेची रचना करून त्यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि तो अधिकार जपण्यासाठी प्रत्येकाला बांधील केलं. परंतु आजवर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं स्वरूप पाहता खरंच बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं का असा प्रश्न पडतो. हिंदू म्हणून जन्मलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही अशी प्रतिज्ञा केलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी त्यांची जयंती हिंदू उत्सवांप्रमाणे साजरी करताना पाहून डॉ बाबासाहेब आंबेडकर हा एक विचार आहे याचा विसर पडतोय की काय असा प्रश्न पडतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले यांच्याप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा केवळ राजकारणासाठी वापर होताना दिसतो. डॉ बाबासाहेबांना देव्हाऱ्यात बसवण्यापेक्षा त्यांचे विचार मनामनात रुजवण्याची गरज आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 126व्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचं मंथन करण्यासाठीच आजची ही महाचर्चा. जसं आत्ताच आपण ध्वनिचित्रफितीमध्ये बघितलं, खरोखरच त्यांचे वैचारिक, त्यांची जी मूल्य होती, विचारधारा आत्मसात अंगीकारण्याची खरी गरज आहे. आव्हाड सर, मला विचारायचं होतं की संविधान म्हणजे घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी केलेलं काम अफाटच आहे, मुळात संविधान निर्मितीचा इतिहास काय आम्हाला जाणून घ्यायला आवडेल अगदी थोडक्यात. खरं म्हणजे भारतीय स्वातंत्र्य कायदा हा ब्रिटिश संसदेने पास करण्याच्या पूर्वीच आपल्याकडे 46 सालातच घटना समिती निर्माण केली गेली होती
आणि ह्या घटना समितीमध्ये जेव्हा जवाहरलाल नेहरूंनी प्रथम ठराव मांडला होता तो असा होता की ही घटना समिती जो काही मसुदा तयार करते हा मसुदा ही लोकांप्रती आमची वचनबद्धता आहे. आणि 15 ऑगस्टनंतर जेव्हा ह्या घटना समितीचं काम सुरू झालं तेव्हा त्याच्यामध्ये एक मसुदा समिती निर्माण करण्याची गरज होती आणि त्या मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि त्यांच्याकडे कायद्याचं जसं त्यांचं ज्ञान होतं त्याचप्रमाणे सामाजिक आर्थिक आणि ज्याला आपण एक नवा दृष्टिकोन म्हणतो दिशादर्शक अशी देखील त्यांच्याकडे शक्ती होती. त्यांच्याकडे अर्धा डझन तर त्यांच्या PhDs होत्या त्यामुळे सर्व क्षेत्रात शिकलेलं मनुष्य म्हणून त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. असं म्हटलं जातं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला जातो तेव्हा बऱ्याच ठिकाणी त्यांचा दलितांचे नेते म्हणून असा उल्लेख केला जातो. मात्र खरं बघायला गेलं तर त्यांचं कार्य हे केवळ दलितांसाठी सीमित कधीच नव्हतं, नाही का? काय सांगाल? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक न्यायाचं प्रतीक असल्याचं आपण सारे मानतो आणि सामाजिक न्याय म्हणताना भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये त्यांनी राजकीय न्याय, आर्थिक न्याय, त्याचबरोबर त्या ठिकाणी राज्यघटनेमधल्या मांडणीमध्ये अतिशय स्पष्टपणानं हे नमूद केलेलं दिसतं की राजकीय न्यायसुद्धा किंवा राजनैतिक न्यायसुद्धा प्राप्त करून देणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं. सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये बोलत असताना समाजातला सगळ्यात दुबळा घटक, वंचित घटक म्हणून दलित, आदिवासी, भटके विमुक्त, स्त्रिया, इतर मागासवर्गीय या सगळ्यांसाठी त्यांनी काम केलं हे खरंच आहे आणि ते महत्त्वाचंच काम आहे. पण डॉक्टर आंबेडकरांचं काम हे सर्वस्पर्शी आहे. एक योद्धा म्हणून आणि द्रष्टा महापुरुष म्हणून बाबासाहेबांकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा साध्या 3 गोष्टींचा उल्लेख केला तरी कळेल की त्यांच्या कामाचा आवाका किती मोठा होता. डॉक्टर आंबेडकरांनी 1919 साली साऊथ बरो कमिशनला भेट दिली आणि आपलं निवेदन सादर केलं. त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे अशी मागणी केली. त्यामध्ये त्यांनी दलितांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे असं म्हटलं नाही, साऱ्या भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे असं म्हटलं, स्त्री पुरुष सर्वांना. डॉक्टर आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळामध्ये कामाला सुरुवात केली तेव्हा त्यांनी पहिला मोर्चा विधिमंडळावर काढला तो शेतकऱ्यांचा काढला. आणि डॉक्टर आंबेडकरांनी विधिमंडळामध्ये खोती रद्द करण्याचं विधेयक जसं आणलं तसं कुटुंब नियोजनाचंही विधेयक आणलं. भारतीय समाजामध्ये 1 किंवा 2 मुलं पुरेत, मुलं असोत की मुली असोत, आपल्याला कुटुंब नियोजनाची गरज आहे हे अतिशय द्रष्टेपणानं सांगणारे त्या काळामध्ये जे लोक होते त्यातले नेते म्हणून, आमदार म्हणून असलेले एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून मला स्वतःला त्यांचे ग्रंथ जरी पाहिले तरी असं लक्षात येतं की भूवर्दी शूद्रास सारखा ग्रंथ हा इतर मागासवर्गीयांबद्दलचा ग्रंथ आहे. त्यांचं सारं लेखन जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं, त्यांचं काम पाहिलं तर लक्षात येतं की सर्व समाज घटकांसाठी, स्त्रियांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी अशा प्रकारचं त्यांचं काम आहे. आणि म्हणून मला त्यांना दलितांचे नेते ही त्यांची फार छोटी ओळख वाटते. खरं म्हणजे साऱ्या भारतीयांचे नेते आणि जगातल्या सर्व दुबळ्यांचे, कष्टकऱ्यांचे नेते असंच त्यांच्याकडे पाहावं असं वाटतं. बरोबर, म्हणूनच महामानव ही त्यांच्यासाठी जी उपमा दिली जाते ती खरोखर योग्य आहे, योग्य नीती आहे. आता जसा नरके सरांनी स्त्रियांविषयीचे त्यांचे जे विचार आहेत त्याचा उल्लेख केला, स्त्रीविषयक त्यांचे जे विचार होते ते तुम्हाला एक स्त्री म्हणून कसे प्रेरित करतात? योगिनीताई, डॉक्टर आंबेडकरांचा विचार करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे देऊ केलेलं आहे त्याचा एक लेखाजोखा मांडताना असं नेहमीच वाटत आलेलं आहे की आज आपण डिजिटल युगामध्ये आहोत. सोशल मीडियावरून अगदी धोधो आपण व्यक्त होत असतो. ते व्यक्त होताना आपल्याला जी काही प्रेरणा मिळत गेली, शिक्षणाची असेल, ती बाराखडी गिरवण्याची असेल, त्या प्रेरणेची सुरुवातच मी अगदी महिलांच्या बाबतीतच इथं उल्लेख करेन की ती प्रेरणाच मुळी आंबेडकरांपासून आपल्याला मिळालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यापासूनच स्त्री पुरुष समानता, स्त्री शिक्षण या सगळ्यालाच खूप एक महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. ते जेव्हा जेव्हा अगदी राज्यघटनाच असं नाही पण तत्पूर्वीही जेव्हा जेव्हा सामाजिक कार्यामध्ये ते होते, राजकीय क्षेत्रामध्ये होते, तेव्हा तेव्हा त्यांनी हाच विचार समोर आणलेला आहे आणि जो आजही आपण फॉलो करतो आहोत की स्त्री पुरुष समानता, स्त्री शिक्षण ह्या सगळ्याची प्रेरणा जशी महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंपासून आपण घेतो तशीच ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडूनही आपण घेतो. पण ह्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना दिलेली समानतेची एक सगळ्यात मोठी देणगी म्हणू शकतो आपण किंवा एक सर्वात मोठा हक्क, अधिकार आपण म्हणू शकतो. तो मला असा वाटतो की हिंदू कोड बिल जेव्हा त्यांनी सादर केलं तेव्हा त्यांनी वडिलार्जित इस्टेटीमध्ये, वारसा संपत्तीमध्ये महिलांनाही तितकाच समानतेचा अधिकार, अधिक दर्जा आणि हक्क द्यावा
असं सांगितलेलं होतं आणि मला असं वाटतं की तिथून स्त्रियांच्या उन्नतीची महत्वाची सुरुवात झालेली आहे. बरोबर. हिंदू कोड बिलचा तुम्ही उल्लेख केलात, आवर्सा तुमच्याकडे मी येणार आहे, मात्र क्षणभर विश्रांती घेतोय, कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाचर्चा. ब्रेक नंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. आजचा चर्चेचा विषय आहे विचारधारा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ब्रेकच्या आधी आवाड सर योगिनीताईंनी हिंदू कोड बिलचा उल्लेख केलेला होता, त्यामध्ये त्यांनी जसं सांगितलेलं होतं संपत्तीमध्ये स्त्रियांचा देखील समसमान वाटा असायला हवा, स्त्री पुरुष समानता हे त्याचा एक मूळ गाभा होता. खरं तसाही एक आरोप होतो की केवळ दलितांसाठीच त्यांनी कार्य केलेलं आहे, जसं मी मगाशी नरके सरांना विचारलं तसं नाहीये. इनफॅक्ट हा जर संपत्तीचा विषय काढला तेव्हा तो सधन स्त्रियांसाठीच ते खरं म्हणजे हा मुद्दा उपस्थित करत होते. हिंदू कोड बिलबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं म्हणजे असं की 1955 पर्यंत स्त्रियांना फक्त जगण्याचाच हक्क होता, मालकी हक्क नव्हता किंवा त्यांचा वारसा हक्क देखील अतिशय मर्यादित होता. पण जेव्हा 1955-56 हिंदूंच्या बाबतीतले 4 कायदे झाले, त्यात 55 विवाह कायदा असेल किंवा 56 वारसा कायदा असेल, याची सगळी तयारी जी झाली होती ती आंबेडकरांच्या काळातच झाली. त्यामध्ये स्त्रियांना स्वतःच्या मिळकतीवर पूर्ण अधिकार असेल, त्या मिळकतीचे वासलात लावण्याचा अधिकार असेल, त्याचप्रमाणे आईवडिलांच्या मिळकतीमध्ये मुलांच्या बरोबरीने त्यांना वारसा हक्क मिळेल, ह्या सगळ्या तरतुदी ऑलरेडी त्याच्यात केल्या गेलेल्या होत्या आणि त्यानुसारच पुढे हे कायदे पास झालेले होते. याचा उद्देश स्त्रियांना समानता मिळाली पाहिजे. मग यामध्ये दलित वगैरे ह्या शब्दांचा काही संबंध येत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखे नेते जे असतात ते देशाचे, समाजाचे, राष्ट्राचे नेते असतात, ते कुठल्या एका जातीचे नेते नसतात. आणि त्यांना जे उत्थापन करायचं होतं ते फक्त हिंदू स्त्रियांचं करायचं होतं, त्यात सगळ्याच धर्माच्या सगळ्याच जातीच्या स्त्रिया येत होत्या, हे खरं त्यांचं मोठं योगदान आहे. बरोबर. नरके सर, सामाजिक परिवर्तन, सामाजिक क्रांती, समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी बाबासाहेबांनी त्यांच्या लेखनातनं, त्यांच्या भाषणातनं त्यांचे विचार कसे वंचित घटकांपर्यंत पोहोचतील याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलेलं होतं, त्या संदर्भात काय सांगाल? बाबासाहेबांचे जे 22 खंड महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले आहेत त्याचं जर आपण विश्लेषण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की बाबासाहेब असं म्हणतात की भारतीय समाजामध्ये पक्षपात किंवा भेदभाव करण्याच्या जागा, अन्यायाच्या जागा ज्या आहेत त्या साधारणपणे 4 किंवा 5 आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये पहिली जागा आहे जात, ज्या माध्यमातनं जातीपातीचं असं जीवन इथल्या समाजाला भोगावं लागतं आणि त्याच्यामध्ये खालचे लोक, वरचे लोक, खालच्या पायऱ्या, वरच्या पायऱ्या, त्यांच्या शब्दामध्ये ते असं म्हणतात की ग्रेडेड इनइक्वॅलिटी, श्रेणीबद्ध विषमता या जातीव्यवस्थेने निर्माण केली. दुसरा आहे लिंगभाव, स्त्री पुरुष विषमता. तिसरा वर्ग, गरीब श्रीमंत. चौथा धर्माच्या माध्यमातून आणि वंशाच्या माध्यमातून झालेला पक्षपात किंवा भेदभाव. आणि त्याच्यावर त्यांनी जी पंचसूत्री दिली, कार्यक्रमांची संकल्पचित्र दिलं परिवर्तनाचं, त्यातलं पहिलं सूत्र होतं शिक्षण किंवा ज्ञाननिर्मिती, ज्ञानार्जन. दुसरं सूत्र होतं स्त्री पुरुष समतेचं. तिसरं होतं जातीभेद जातींचं निर्मूलन करायचं असेल, जातीभेदांचं निर्मूलन करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कार्यक्रम करावे लागतील. आणि त्यात प्रामुख्याने आंतरजातीय विवाहांचा कार्यक्रम बाबासाहेब पुढे आणतात. संसाधनांचं फेरवाटप केल्याशिवाय या देशातल्या दुबळ्या माणसाला शक्ती देता येणार नाही. आणि त्याचबरोबर ते 5वं सूत्र आपल्याला देतात की आपल्या धर्मव्यवस्थेची, आपल्या समाजव्यवस्थेची, आपल्या मानसिकतेची सुद्धा चिकित्सा आपल्याला करायला लागेल आणि त्याच्यामध्ये आवश्यक ते बदल आपल्याला करावे लागतील. अगदी बरोबर. नरके सर, औरंगाबादहून आपल्यासोबत दूरध्वनीवरती आहेत अपर्णा कोत्तापल्ले, माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आहेत. अपर्णा दे, तुमचं स्वागत करते या महाचर्चामध्ये. आजचा विषय आहे विचारधारा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला कसे प्रेरित करतात, तुम्ही त्यांच्या विचारांनी कशा प्रभावित झालाय? नमस्कार. खर तर आज स्त्रियांचे समाजामध्ये जे काही निर्माण झालेलं स्थान आहे त्याचं श्रेय नक्कीच महात्मा फुले आणि बाबासाहेबांचा विचार आणि कार्याला जातं असं मला वाटतं. बाबासाहेबांनी संविधानाद्वारे फक्त राजकीय समता प्रस्थापित केली असं नाही तर पुरुषांच्या बरोबरीने एक मत एक व्यक्तीला मिळालं हे तर झालं, पण त्याचबरोबरीने समतेचं एक पूर्ण मूल्य किंवा संस्कार या समाजाला देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो नक्कीच यशस्वी झाला असं मला वाटतं. आणि कायदा मंत्री असताना सुद्धा त्यांनी जे काही बाळंतपणाच्या रजांच्या संदर्भामध्ये असेल, समान काम समान दाम असेल, किंवा फॅक्टरीज ऍक्ट मध्ये पण अनेक सुधारणा केल्या ज्यामध्ये पाळणाघरांसारखी सुविधा असेल, जी महिलांना निर्माण
केली गेली आणि म्हणून स्त्रिया घराबाहेर पडून एक नव्या जोमाने काम करू लागल्या समाजामध्ये, ज्याला आपण म्हणतो खांद्याला खांदा लावून काम करू लागल्या. त्याचं संपूर्ण श्रेय मला असं वाटतं की बाबासाहेबांना जातं. आता हिंदू कोर बिलचा विषय झाला, त्यामध्ये मुळामध्ये एक म्हणजे असं विचार प्रकट झाला की जगण्याचा हक्क स्त्रियांना होता पण वारशाचा हक्क नव्हता. मला तर असं वाटतं आपण पुन्हा एकदा विचार करावा की खरंच चांगल्या अर्थाने जगण्याचा अर्थ तरी होता का. कारण ज्या स्त्रीला मरहाण होत असेल, छळ होत असेल, तर तिला घराबाहेर पाऊल टाकता येत नव्हतं किंवा फारकत घेता येत नव्हती. तिला घटस्फोटाचा अधिकार, तिला पोटगीचा अधिकार, तिला मूल दत्तक घ्यायचं असेल एखाद्या विधवेला किंवा अविवाहित महिलेला, तो देखील ह्या हिंदू कोड बिलद्वारे मिळाला. आणि वारसा तर झालं, जसं सर आत्ता बोलले आव्हाड सर की वारसा हक्क तिला जो मिळाला ते मुळामध्ये ह्या दृष्ट्या नेत्यामुळेच मिळालेला आहे. म्हणजे 1955 सुमारास बाबासाहेबांनी जो विचार केला होता, जी दृष्टी होती की मुलींना मुलांचा समान अधिकार मिळाला पाहिजे आहे सारखाच, तो भारतामध्ये मात्र प्राप्त करण्यासाठी 2005 उजाडावे लागले. पण ठीक आहे, उशिरा का होईना, बाबासाहेबांचा विचार समाजाला पोहोचला आहे. अर्थात मुद्दा राहतो की समाजाने तो किती विचार मनामध्ये स्थापित केला आहे. हाच मुद्दा ठेवून मला पुढचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आता तुम्ही जसं म्हणालात की त्यांचे विचार खूप मौलिक होते, मात्र त्यांच्या विचारांचा कुठेतरी विसर पडत चाललाय असं वाटतं का? कारण स्त्रियांच्या वरती होणारे अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या म्हणा किंवा असे जे जर का अशा घटना आपण बघितल्यानंतर, आजच्या काळामध्ये बाबासाहेबांचे विचार किती मौलिक होते हे आपल्याला वारंवार जाणवून येतं. त्यांचा कुठेतरी विसर पडत चाललाय असं वाटतं का? हो, त्यांचा विसर पडत चालला आहे का असा प्रश्न निर्माण व्हावा अशी सामाजिक परिस्थिती नक्कीच आहे. पण ही धुरा मला असं वाटतं की तरुण पिढीने खांद्यावरती घ्यायला हवी आहे. विशेषतः पुन्हा पुन्हा एकदा स्त्रीला जातीच्या गुंत्यामध्ये, धर्माच्या गुंत्यामध्ये अडकवण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे त्याला बाजूला सारण्यासाठी नवीन पिढी जर पुढे आली तर पुन्हा एकदा जाती अंतचा लढा होईल. स्त्री म्हणजे फक्त गर्भाशय न राहता तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि तिला तिचं जगणं आहे. हे मूल्य पुन्हा पुन्हा समाजामध्ये रुजवण्याची गरज आहे असं मला वाटतं. बरोबर, अगदी बरोबर, खूप छान तुम्ही बोललात अपर्णाताई. खूप खूप धन्यवाद. महाचर्चामध्ये तुम्ही दूरध्वनीवरनं तुमचे विचार प्रकट केलेत, धन्यवाद. योगिनीताई, अपर्णाताई आत्ता त्यांनी जे मुद्दे मांडलेले होते त्याच्यावरती तुमचं काय मत तुम्ही मांडू शकाल? अपर्णाताईंनी आता जसं सांगितलं की तरुण पिढीची ही जबाबदारी आहे, तर त्याच्या पुढे जाऊन मला असं म्हणावं लागेल की एक पत्रकार म्हणून माझा जो अनुभव आहे तो की आज एका म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची राज्यघटना लिहिण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं एवढ्या पुरतंच अभ्यासामध्ये तरुण पिढीला गुंतवलं जातं. पण त्यांचे जे विविध पैलू आहेत याच्या व्यतिरिक्त पण त्यांनी काही केलेलं आहे. मुळात असं आहे की राज्यघटना ही एका समाजासाठी, एका विशिष्ट वर्गासाठी मुळीच नाही आहे, ती सर्वसमावेशक आहे, सर्व धर्म समभावाची आहे. आणि असं असताना म्हणजे जगामध्ये असं मानलं गेलं की इंग्लंडची संसदीय लोकशाही ही जननी मानली गेली, पण आज आपण त्याच्याही पुढे जाऊन काही चांगल्या गोष्टी करतो आहोत ते केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या प्रेरणेतून आपण हे सगळं करत आहोत. तर हे सगळं करत असताना की तरुण पिढीपर्यंत यांचे जे आदर इतर जे विचार आहेत हे त्या तरुण पिढीपर्यंत अभ्यासक्रमाच्या माध्यमातून असेल, इतर उपक्रमाच्या माध्यमातून पोचलेले आहेत का? त्यांची जी सामाजिक समता असेल किंवा जातीअंताची लढाई असेल याच्यासाठीचे जे मार्गदर्शक तत्व आहेत त्यांनी असं अगदी सहजपणे सांगितलेलं आहे की प्रत्येकानं दुसऱ्याचा सन्मान केला पाहिजे. म्हणजे हे प्रत्येक मानवाचं कर्तव्य आहे की तुम्ही कुठल्याही जातीचे आहात ते बघू नका, पण एक मानव म्हणून तुम्ही प्रत्येकाचा सन्मान करा. मग एक स्त्री असेल, पुरुष असेल, तर हे आपण समजून घेण्याची आणि हे पुढच्या पिढीपर्यंत रुजवण्याची गरज आहे असं मला वाटतं. बरोबर. आव्हाड सर, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधाराबद्दल आपण आज बोलतोय. घटनाकार म्हणून घटनेचा मसुदा जेव्हा वाचतो किंवा त्यांचं जेव्हा त्यांनी भाषण दिलेलं होतं त्यातून वेळोवेळी आपल्याला त्यांची दूरदृष्टी दिसून येते, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जेव्हा हा मसुदा तयार झाला आणि 25/11/1949 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचं भाषण केलं त्यामध्ये त्यांनी त्यांची दृष्टी फार साफ केली होती.
त्यांनी असं म्हटलं की भारतीय समाज जीवनामध्ये आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विषमता आहे. ही विषमता जर दीर्घकाळ चालू राहिली तर समाज जीवन अशक्य होईल, ही घटना चालवणं देखील शक्य होणार नाही. आणि म्हणून आपण जर ही सामाजिक विषमता लवकरात लवकर संपवली नाही तर ह्या घटनेची उद्दिष्ट पूर्ण झाली नाहीत असं म्हणावं लागेल. ही जी त्यांनी दिलेली त्यावेळेची आपल्याला सूचना होती ती किती महत्त्वाची होती हे आजचा विस्कळीतपणा बघितला म्हणजे लक्षात येतं की त्यांनी कदाचित आजचा विस्कळीतपणा त्यावेळेला देखील त्यांना दिसला होता, हाच त्यांच्या त्या दृष्टीतला विशेष महत्त्वाचा भाग म्हणावा लागेल. नरके सर, दूरदृष्टीबद्दल आपण बोलत होतो. काय एकंदरीतच कामगार मंत्रीच नव्हे तर 10 खाती त्यांनी सांभाळलेली होती आणि या 10 खात्यांचा कार्यभार सांभाळत असताना त्यांनी जे जे निर्णय घेतले त्यातून देखील त्यांची दूरदृष्टी दिसून येते, नाही का? हो, बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या विचारांबद्दल आपण इथे बोलतो आहोत, योगदानाबद्दल बोलतो आहोत, म्हणून आधीच्या एका मुद्द्याचा थोडक्यात अधिक तो पुढे घेऊन जाऊ इच्छितो. स्त्रियांच्या संबंधीच्या त्यांच्या योगदानाला आपण या ठिकाणी चर्चेला घेतला आणि खूप प्रकाश त्याच्यावर टाकला, हे मला महत्त्वाचं वाटतं. पण 20 जुलै 1942 त्यांचं एक भाषण आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात असं म्हटलंय की कोणत्याही देशाची, कोणत्याही समाजाची प्रगती ही स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजली पाहिजे. आणि म्हणून 15-3 कलमामध्ये त्यांनी जेव्हा स्त्रियांच्यासाठी विशेष अशा प्रकारच्या तरतुदी करण्याचं किंवा आरक्षण आणि इतर गोष्टी स्त्रियांसाठी देण्याची तरतूद केली तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की स्त्रियांच्या बाजूने उभं राहताना अतिशय ठाम आणि ठोस भूमिका घेणारे बाबासाहेब. इंग्लंडचा उल्लेख झाला म्हणून सांगतो, तिथल्या स्त्रियांना समान कामाला समान दाम परवापर्यंत मिळत नव्हतं, आपल्या घटनेने मात्र 26 जानेवारी 1950 पासून ते दिलं. अमेरिकेतल्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळवण्याच्यासाठी 200 वर्ष लढावं लागलं, भारतातल्या स्त्रियांना मात्र 326व्या कलमाने पुरुषांच्या बरोबरीने लगेच मतदानाचा अधिकार मिळाला. या अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यावर मला असं वाटतं की पुन्हा पुन्हा बोललं पाहिजे. पण आपण ज्या बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या खात्यांचा मंत्री म्हणून असलेल्या योगदानाबद्दल विचारलं होतं तिकडे आपण जाऊया. बाबासाहेब 1942 साली व्हॉइसरॉयच्या कौन्सिलमध्ये, एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये मंत्री झाले आणि 5 वर्ष त्यांनी ऊर्जा मंत्री, पाटबंधारे मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, विमान वाहतूक मंत्री म्हणून काम पाहिलं. त्याच्यामधलं अत्यंत ठळक वैशिष्ट्य असं की त्यांनी कटकमध्ये केलेल्या भाषणामध्ये ते असं म्हणाले की आपल्याला विकास करायचा आहे आणि देशाचा विकास करताना कोणती दृष्टी ठेवली पाहिजे. म्हणाले, व्हॉट इज डेव्हलपमेंट? डेव्हलपमेंट इज नथिंग बट बिजली, सडक, पाणी. मला असं वाटतं की आज 2017 साली सुद्धा भारतातले सगळे राजकीय पक्ष, त्यांच्यामध्ये कितीही मतभेद असतील तरी, निवडणुकांच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा निवडणुकीच्या भाषणामध्ये विकासाची भाषा करतात आणि त्यात बिजली, सडक, पाण्याची भाषा करतात. बाबासाहेब आंबेडकरांनी ऊर्जा निर्मितीचं जे स्वप्न पाहिलं ते संकल्पचित्र 2000 सालचं, 2000 साली भारताला किती वीज लागेल आणि ती कशी निर्माण करायची आणि सगळ्यात स्वस्त वीज कशी भारतीय नागरिकांना मिळेल हे त्यांचं उद्दिष्ट होतं. पाण्याची मांडणी करत असताना भारतामध्ये मोठी धरणं बांधण्याचा, 15 धरणं बांधण्याचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतला. भारतातल्या मोठमोठ्या नद्या एकमेकांना जोडण्याचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतला आणि पिण्यासाठी पाणी, शेतीसाठी पाणी, अगदी टुरिझमसाठी आणि ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा पाणी, इतर उपयोगांसाठी पाणी आणि पुरेसं पाणी, या संबंधामध्ये त्यांनी केलेली जी मांडणी आहे त्यात नेमक्या भाषेत सांगायचं तर ते तेव्हा असं म्हणालेत की भारताला ऊर्जा साक्षरतेची आणि जल साक्षरतेची गरज आहे. मला असं वाटतं की 2017 साली सुद्धा हे बाबासाहेब आपल्यापर्यंत पोहोचलेत का आणि हे बाबासाहेब आपण नीट समजून घेतलेत का, हा खरा प्रश्न आहे. बरोबर. आणि कृषी प्रधान देश आहे, शेतीविषयक त्यांनी देखील जे विचार मांडलेले होते किंवा शेतकऱ्यांच्या एकंदरीतच समस्यांवरती त्यांनी जे विचार त्या काळी मांडलेले होते ते देखील खरोखरच खूपच मौलिक होते, नाही का? त्याच्यामध्ये असं बघा तुम्ही की 100 वर्षांपूर्वी 1918 साली त्यांनी पुस्तक लिहिलंय आणि ते पुस्तक पूर्णपणे दुर्लक्षित राहिलंय. स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज असं त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणाने आज आपल्या देशामध्ये अनेक शेतकरी आत्महत्या करतायत आणि तो प्रश्न आपल्या समोरचा अतिशय चिंतेचा प्रश्न आहे, काळजी वाटावा असा प्रश्न आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जणू काही या शेतकरी आत्महत्यांचा इशाराच 100 वर्षापूर्वीच्या या पुस्तकात दिलाय. ते असं म्हणालेत की शेतकरी कुटुंबनियोजन करत नाहीत त्यामुळे शेतीचे तुकडे वाढत जातात आणि त्यामुळे शेती परवडत नाही. पण ते म्हणाले की नुसती कुटुंब नियोजन तर करायलाच हवं पण त्याचबरोबर आपल्याला शेतीवरचा जो बोजा वाढलेला आहे, बर्डन, ते शिफ्ट केलं पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या मुलांना शेतीतनं बाहेर काढलं पाहिजे आणि एका मुलाला शेतीमध्ये ठेवून बाकीच्यांना कोणाला शिक्षणामध्ये, कोणाला उद्योगामध्ये, कोणाला व्यापारामध्ये, कोणाला सेवा क्षेत्रामध्ये असं पाठवलं पाहिजे. आणखी 2 गोष्टींचा उल्लेख अगदी थोडक्यात करतो. ते असं म्हणाले की शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे आणि शेती मालाला
बाजारभाव देत असताना उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव दिले पाहिजेत आणि 365 दिवस आणि 24 तास शेतीला पाणी मिळालं पाहिजे. मला असं वाटतं की बाबासाहेबांचे हे विचार शेतकऱ्यांसंबंधीचे विचार जे आहेत किंवा त्यांनी शेतकऱ्यांच्या केलेल्या रायगड जिल्ह्यातल्या ज्या चळवळी आहेत कुलाबा जिल्ह्यात म्हणजे थोडक्यात या विचारांमध्ये त्यांचा दृष्टीपणा दिसून येतो. योगिनी ताई एक पत्रकार म्हणून आता नरके सरांनी जो उल्लेख केलेला होता की शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा इशारा त्यांनी त्या काळी त्यांनी दिलेला होता की असं होऊ शकतं याबद्दल तुमचं मत काय आहे? मला असं प्रामाणिकपणे आजही असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो शेतीविषयक शेतकरी विषयकचा जो विचार आहे त्याची अंमलबजावणी आज अगदी प्रामुख्यानं केली पाहिजे आणि तातडीनं केली पाहिजे. त्याच्यामधला दोन विषय आहेत की त्यांनी असं स्पष्ट म्हटलं होतं की शेतकऱ्यांचं उत्तरदायित्व हे शासनानं स्वीकारलं पाहिजे. उत्तरदायित्व या शब्दाचं त्यांनी खूप पूरक विश्लेषण केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की उत्तरदायित्व हे कोणाकडे येतं? जो पालक असतो. आणि शासन हा समाजातल्या जनतेचा पालक असतो आणि त्याच्यामुळं जनतेवर जेव्हा अडचणी येतात तेव्हा त्या जनतेच्या अडचणी सोडवण्याचं उत्तरदायित्व हे शासनानं स्वीकारलं पाहिजे आणि आज त्याची गरज आहे हे आपण गेल्या संपलेल्या अधिवेशनापासून आणि त्याच्या आधीपासून जवळपास गत 15 वर्षापासून आपण अगदी हे जे शेतकरी आत्महत्या आहे शेतकरी कर्जमाफीचा विषय आहे या सगळ्यांनी आपण अगदी ताऊन सुलाखून निघालेलो आहे आणि अजूनही नैसर्गिक आपत्तीतून शेतकरी पूर्ण मुक्त झालेला नाहीये. आसमानी संकट आणि सुलतानी संकट याचा मारा अजूनही शेतकऱ्यावर होतोच आहे आणि म्हणूनच राजकर्त्यांनी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जी विचारसरणी आहे शेतकऱ्याला उन्नत करणारी तर त्याचा अभ्यास पुन्हा एकदा करावा असं आवर्जून वाटतं. दुसरा विषय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं होतं की शेतीचा हमी भाव असेल रास्ता भाव असेल किंवा त्याचं पाण्याचा वाटा असेल किंवा पाणी वाटाचा विषय आहे जसं आता नरके सरांनी सांगितलं तर त्याच्यावर त्यांनी एक उपाय असा सांगितलेला होता की शेतीचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे. खरं तर सामूहिक शेतीचाच हा भाग असू शकतो पण त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की राष्ट्रीयकरण जर शेतीचं केलं तर ती जमीन सरकारने ताब्यात घ्यायची आणि पारंपरिक पद्धतीनं एकच एक पीक असं न करता जमिनीचा कस टिकवणारी पिकं घ्यायची आणि सेम टाइम जसा किती मागणी विचार आणि त्यांचं निरीक्षण होतं आणि त्याद्वारे त्यांनी त्यांचे विचार मांडलेले होते आणि ते विचारांचा कुठेही विसर पडायला नको हे आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवायला चर्चामध्ये कुठेही जाऊ नका. पाहत रहा महाचर्चा. ब्रेक नंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. पुन्हा एकदा आजच्या चर्चेचा विषय सांगते विचारधारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आव्हाड सर, घटनेचे शिल्पकार घटना समितीचं कार्य हे खरोखर उल्लेखनीय असं म्हटलं जातं, या कार्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. खरी महत्वाची जी गोष्ट आहे ती आपल्या घटना समितीमध्ये तज्ज्ञ मंडळी होती आणि त्यांनी जवळजवळ 2.5 वर्षाचं जे विचार मंथन केलं त्यामध्ये कदाचित पुढच्या 2 पिढ्या आमच्या चुकीच्या मार्गाने गेल्या तर काय होऊ शकतं याचा अंदाज त्या मंडळीने आलेला होता आणि म्हणून आपण घटनेची जी चौकट निर्माण केली त्या चौकटीमध्ये मूलभूत हक्काचा जो अंतर्भाव झाला त्यामुळं केवळ आजची आपली लोकशाही शाबूत आहे असं म्हणावं लागेल. कारण घटनेच्या चौकटीवरती संसदेला देखील हल्ला करता येणार नाही ही तरतूद त्यावेळेला केली गेली होती. म्हणून निदान 2 किंवा 3 हल्ल्यामधून तरी आपली घटना वाचलेली आहे आणि नागरिकांचे मूलभूत हक्क हा संसदीय कार्यपद्धतीवरचं बंधन आहे. जे कायदे संसदेलाही करता येणार नाहीत किंवा जे न्यायनिवाडे सुप्रीम कोर्टालाही देता येणार नाहीत अशी बंधनं ह्या मूलभूत हक्कांच्या प्रकरण 3 प्रमाणे घातली गेली आणि म्हणून आपली घटना सुरक्षित राहिली हे आमच्या पिढीला कळले. त्यांनी हे भविष्य वर्तवलेलं होतं असं दिसतं. हा खरा मोठा त्यातला दूरदृष्टीचा भाग आहे. नरके सर, शैक्षणिक क्षेत्रासंदर्भातले जे विचार होते बाबासाहेबांचे ते देखील खूपच प्रभावित करणारे होते असं म्हटलं जातं. त्यांनी ते नेहमी सांगायचे की 2 पैसे जर का तुमच्या गाठीशी असतील तर 1 पैसा रोटीसाठी खर्च करा आणि दुसरा पुस्तकासाठी, कारण पुस्तक आपल्याला कसं जगायचं ते शिकवेल. या शिक्षणासंदर्भातल्या त्यांच्या वैचारिक मूल्यांबद्दल काय सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणविषयक विचारांकडे बघताना आपल्याला 3 भाग करायला लागतील. पहिला, त्यांनी स्वतः घेतलेलं शिक्षण. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कोलंबिया युनिव्हर्सिटी न्यूयॉर्कमधली, अमेरिकेमधली, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स लंडनमधलं आणि लिंकन सीन या जगातल्या 3 अग्रगण्य विद्यापीठांमधनं त्यांनी 5 पदव्या संपादन केल्या. त्यामुळे स्वतःचं शिक्षण घेताना अतिशय कष्टपूर्वक आणि प्रचंड मेहनत करून त्यांनी शिक्षण घेतलं होतं. ते इथे आल्यानंतर
प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. त्या काळामध्ये केलेलं त्यांनी काम आणि नंतर संस्थाचालक म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केल्यानंतर त्यांनी जी वेगवेगळी महाविद्यालये काढली त्याच्यामधनं केलेला त्यांनी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार. आपल्याला असं लक्षात येतं की बाबासाहेब मुंबई विधिमंडळामध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून 1927 साली गेले तेव्हा त्यांनी आप घरी वाटा बाप घरी वाटा नावाचं भाषण मुंबई विद्यापीठाच्या प्रश्नावर केलेलं आहे. आपल्या असं लक्षात येतं की मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि नंतर प्रबुद्ध भारत या चारही वर्तमानपत्रांमधनं त्यांनी शिक्षणाचा प्रचार प्रसार तर केला पण ज्ञाननिर्मितीची क्रिएशन ऑफ नॉलेजची गरज त्यांनी मांडली आणि ज्ञानाच्या बरोबरीनं कौशल्यांची जोड असली पाहिजे त्याशिवाय भारत पुढे जाऊ शकणार नाही. मग स्त्रियांचं शिक्षण, दलितांचं शिक्षण, कष्टकऱ्यांचं, बारा बलुतेदार अलुतेदारांचं शिक्षण याचा विचार करत असताना प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण आणि आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञानाचं अशा पद्धतीचं शिक्षण असा जेव्हा बाबासाहेब विचार करतात तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या 45व्या कलमामध्ये शिक्षणाचा विचार करत असताना प्राथमिक शिक्षण मोफत, सक्तीचं आणि सार्वत्रिक असलं पाहिजे आणि 14 वर्षापर्यंत शिक्षण सरकारची जबाबदारी असली पाहिजे. त्याच्यामधनं आपण 21वा कलम नंतर 21A डेव्हलप केलं ज्याला राईट टू एज्युकेशन आपण म्हणतो. मला स्वतःला असं वाटतं की शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर आंबेडकर, एज्युकेशन प्रोव्हायडर, शिक्षण पुरवणारे डॉक्टर आंबेडकर आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणून भारताच्या शिक्षणाचा आणि कौशल्य निर्मिती आणि ज्ञान निर्मितीचा विचार करणारे डॉक्टर आंबेडकर हा एक फार मोठा पल्ला असलेला माणूस आहे एवढंच मला या निमित्तानं वाटतं. बरोबर. आपल्यासोबत दूरध्वनीवरनं डॉक्टर सिसिलिया कार्व्हालो आहेत. या सेंट गोन्सालो गार्सिया महाविद्यालय वसई याच्या प्राचार्य आहेत. सिसिलियाजी, तुमचं स्वागत करते महाचर्चामध्ये. आता तुम्ही चर्चा ऐकत असालच. आता स्त्री विषयक आणि एकंदरीतच शिक्षण विषयक विचारांसंदर्भात चर्चा चाललेली होती, त्या संदर्भात तुमचं मत काय आहे? नमस्कार. सर्वप्रथम बाबांच्या स्मृतीला अभिवादन करते. आधी हे सांगितलं पाहिजे की महान वा थोर महामानव हे विश्वात्मक भले करण्यासाठी आपला आयुष्य लावत असतात. त्यामुळे कोणतेही देश, धर्म, जाती, भाषा, समाज पलीकडे त्यांचे संदर्भामध्ये आपण विचार करतोच आहोत. परंतु मला असं वाटतं की त्यांनी जेव्हा शिक्षणाचा हा प्रश्न आपल्या समोर मांडलेला आहे म्हणजे की विविध क्षेत्रामध्ये विविध सिसिलियाजी, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीटसा पोहोचत नाहीये. पुन्हा आम्ही तुमच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू. योगिनीताई, सिसिलियाजी जो मुद्दा मांडत होते त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगू शकाल? मला नेमकं त्यांचे मुद्दे लक्षात आलेले नाही आहेत, पण तरी पण एक विषय मी असा इथे मांडेन की जसं आता नरके सरांनी शिक्षणाविषयक सांगितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक विचारधारा अशी होती की शिक्षित समाजाची खरी ओळख ही शिक्षित तरुण पिढी ही असली पाहिजे. आणि आज एक अभिनंदनपर किंवा अभिमानाची गोष्ट अशी आहे की नुकतीच शासनाने उद्याचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 126वा जन्मदिवस आहे तर तो दिवस ज्ञानसाधना दिवस म्हणून साजरा करायचा इथून पुढे असं ठरवलेलं आहे आणि ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की या सगळ्याची सुरुवात किंवा या सगळ्याचा आतापर्यंतचा जो निर्णय आहे तो होण्याची प्रक्रिया जी होती ती त्यांच्या शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासूनची होती. मुळात असं होतं की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचार केला की शिक्षण हे सर्वसमावेशक असलं पाहिजे, प्रत्येकाला तो अधिकार आहे आणि तो मिळाला पाहिजे असं जेव्हा त्यांनी मांडलं होतं तेव्हा त्यांना हे लक्षात आलं होतं की अस्पृश्यांपर्यंत जर शिक्षणाची कवाडं खुली करायची असतील तर त्याच्यासाठी फक्त राजकारण आणि समाजकारण करून उपयोगाचं नाही आहे तर स्वतःच्या शिक्षण संस्था असणं महत्वाचं आहे. आणि त्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून गरजू मुलांना, दलित असेल किंवा दलितेतर मुलांना असेल, ह्या सगळ्यांना, समाजातल्या प्रत्येक गरजू मुलाला अगदी फेलोशिप असेल, स्कॉलरशिप असेल, याच्या माध्यमातून शिक्षण देण्याची आणि त्याच्यासाठी वसतिगृहाची संकल्पना सुद्धा त्यांनी राबवलेली होती. योगिनीताई, सिसिलिया यांच्याशी संपर्क प्रस्थापित झालेला आहे. जी सिसिलियाजी, हिंदू कोड बिल बद्दल देखील मगाशी आमच्या या महाचर्चामध्ये चर्चा झालेली होती. हिंदू कोड बिल कडे तुम्ही कसं बघताय एक स्त्री म्हणून? हिंदू कोड बिल हे समग्र महिला समाजाकडेच एक व्यक्ती आणि माणूस म्हणून बघण्याची दृष्टी देणार आहे. महाराष्ट्राला खरं तर समाज सुधारकांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे आपण जाणतच आहोत, पण याच्यामध्येही महिलांचं जे कार्य आहे त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे
यांच्या एकूणच जीवनावरून आपल्याला असं दिसतंय की सावित्रीबाईंनी शिक्षणाच्या क्षेत्रात केलेलं कार्य, पंडिता रमाबाईंचं धर्मांतर आणि आंतरप्रांतीय विवाह, ताराबाई शिंदेनी घडवून दिलेल्या स्त्रियांच्या स्वतंत्र विचारशक्तीचं दर्शन, ही सारी उदाहरणं आणि समाजसुधारकांचा वारसा त्याच्यातूनच मला असं वाटतं की हिंदू कोड बिल हे समाज नागरी कायद्याचा एक कसूर होता असं एक मला वाटतं. कारण भारतीय संविधानाच्या आधीच मला 1947 जेव्हा हिंदू कोड बिल बाबासाहेब होत त्यालाही 70 वर्ष झालेली आहेत आणि धर्मव्यवस्थेत स्त्रियांना जे दुय्यम स्थान दिलेलं आहे ते ओलांडून पलीकडे जावं यासाठी हे बिल मांडलं गेलं आणि हे बिल मांडताना त्यांनी फार मोठं धैर्य दाखवलेलं आहे. अगदी बरोबर. कारण कोणत्याही धर्माने मान्य नव्हतं आणि धर्मामध्ये सगळ्यात आणि धार्मिक व्यवस्थेमध्ये जी असमानता आहे स्त्रियांच्या आहे त्यात सुधारणा घडवण्यासाठी म्हणून त्यांनी हे कोड बिल मांडलेलं होतं याचीही आपल्याला कल्पना आहे. अगदी बरोबर. खूप खूप धन्यवाद सिसिलियाजी, तुम्ही तुमचं मत जे आहे आजच्या चर्चेचा जो विषय आहे त्याच्या अनुषंगानं दूरध्वनीवरनं मांडलात, खूप खूप धन्यवाद. आव्हाड सर, कायदेतज्ञ, थोर कायदेतज्ञ म्हणून तुम्ही एक विधिज्ञ देखील आहात, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांकडे कसं बघता? मला असं जाणवतं की बाबासाहेब आंबेडकर आणि आमचे सर्वच घटनाकार यांना जे अभिप्रेत होतं की आम्हाला फक्त ज्ञानी समाज घडवायचा नाही तर सुजान समाज घडवायचा आहे, सद्गुणी समाज घडवायचा आहे आणि त्यासाठी काही तरतुदी करण्याची गरज होती. त्या दृष्टिकोनात आम्ही कुठेतरी कमी पडलो किंवा असं म्हटलं जातं की माणसाला शहाणपण गरजेचं असतं पण ते उपजत असतं, ते फार तर ठोकरा खाल्ल्यानंतर वाढतं पण ज्ञान बाहेरून येत असतं आणि फक्त ज्ञान असेल शहाणपण नसेल तर चालत नाही. त्याचप्रमाणे चारित्र्य घडवलं जावं लागतं आणि आम्हाला राष्ट्रीय चारित्र्य घडवायचं होतं, तिथं कुठेतरी आम्ही कमी पडतो आणि मग आमच्या घटनाकारांनी जी काही स्वप्न बघितली होती ती आम्ही विसरत चाललो की काय अशी भीती वाटायला लागते आणि म्हणून परत आमच्या ह्या घटनाकारांची आम्हाला स्मृती व्हावी आणि त्यांनी जी काही आम्हाला अभिप्रेत असलेल्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या अशा होत्या की आम्हाला सामाजिक एक जाणीव निर्माण झाली पाहिजे, सगळा भारत एकत्र असा समाज निर्माण झाला पाहिजे, त्यामध्ये जाती धर्म हे सगळं आम्ही विसरू शकलो पाहिजे तरच आमचं राष्ट्र मोठं होईल, ह्या दृष्टीनं आमच्या पिढीनं जास्त कार्य करण्याची गरज आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. नरके सर, पुन्हा एकदा आपण सामाजिक उत्थापनाकडे बघूया. मूळ त्यांचा हेतू हाच होता की सामाजिक विषमता त्यांना डोळ्यासमोर दिसत होती, वंचितांचं होणारं शोषण त्यांच्या हाल अपेष्टा दिसत होत्या, त्या अनुषंगानेच त्यांनी कार्याला सुरुवात केलेली होती, सामाजिक क्रांतीचा एल्गार दिलेला होता, काय सांगाल? मी तुमच्या प्रश्नाकडे येतो पण आधीच्या मुद्द्याला आणखीन एक पुष्टी देऊ इच्छितो. फर्ग्युसन कॉलेजचे माजी प्राचार्य बाळ गाडगीळ यांनी आपलं आत्मचरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केलं आहे आणि ते करत असताना त्यांनी असं म्हटलंय की मी जरी ब्राह्मण घरातला असलो तरी मला शिकता आलं नसतं जर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालय हे सकाळी चालणारं महाविद्यालय सुरू केलं नसतं. मी नोकरी करून शिकलो पण ते बाबासाहेबांमुळे शिकू शकलो आणि मी प्राचार्य होऊ शकलो. बाबासाहेबांनी नुसतं महाविद्यालय नाही सुरू केलं, महाविद्यालय सुरू करताना काय गरज आहे, सर्व मुलांना, गरीब मुलांना, मुलींना शिकता यावं यासाठी वेळ कोणती महाविद्यालयाची असावी तर त्यांनी सकाळची निवडली. इथपासून आपल्या असं लक्षात येतं की त्यांचा दृष्टिकोन जो होता तो फार दूरवरचा होता. आपण सामाजिक उत्थापनाबद्दल विचारलं, हे खरं आहे की डॉक्टर आंबेडकर हे सामाजिक न्यायाचं प्रतीक म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सामाजिक क्रांतिकारक म्हणूनच त्यांची ओळख आहे, पण त्याच्यामध्ये प्रामुख्याने दलितांसाठी केलेले त्यांचे जे संघर्ष आहेत ते आपण सगळेजण जाणतो. त्याच्या पलीकडे जाऊन मला 3 गोष्टींचा मुद्दा उल्लेख करायचा आहे. डॉक्टर आंबेडकर मुंबई विधिमंडळामध्ये असताना 1928 साली मुंबई सरकारने OHB स्टार्ट कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीच्या कामामध्ये डॉक्टर आंबेडकर एक सदस्य म्हणून अतिशय महत्वाचं योगदान देऊन गेले. 1930 सालच्या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलंय की भारतातल्या 3 समाज घटकांना घटनात्मक संरक्षण मिळालं पाहिजे, कायद्याचं संरक्षण मिळालं पाहिजे, त्यातले पहिले आदिवासी, दुसरे दलित, तिसरे इतर मागासवर्गीय आणि भटके विमुक्त. म्हणजे आपल्याला असं दिसतं की मुंबई विधिमंडळापासून संसदेपर्यंतच्या विविध प्लॅटफॉर्मवर त्यांनी या संदर्भामध्ये ज्या कायदेशीर तरतुदी करायचा प्रयत्न केला तो एक भाग.
दुसरी गोष्ट अशी आपल्या लक्षात येते की सामाजिक न्यायासाठी त्यांनी आरक्षण आणलं हा मुद्दा वारंवार सांगितला जातो आणि तो बरोबर आहे, परंतु आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नसून ते प्रतिनिधित्व आहे आणि ज्यांना ज्यांना डावललं गेलंय अशा स्त्रिया असतील, दलित असतील, भटके विमुक्त असतील, इतर मागासवर्गीय आणि इतर समूह या सगळ्यांसाठी आरक्षण हे प्रतिनिधित्व देण्याचा कार्यक्रम म्हणून त्यांनी आणलं. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला असं वाटते शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो त्यांनी मूल असा महत्वाचा नारा आपल्याला दिला त्याच्यामध्ये संघटित होणं हे सामाजिक न्यायासाठी संघटित होणं, राजकीय न्यायासाठी, आर्थिक न्यायासाठी संघटित होणं आणि संघर्ष करा म्हणत असताना सुद्धा त्याला एक विवेकाची जोड असली पाहिजे, त्याला घटनात्मक जोड असली पाहिजे, घटनेच्या चौकटीमध्ये आपण आपला संघर्ष पुढच्या काळामध्ये केला पाहिजे याचं भान ठेवणारे असे संघटित व्हा सांगणारे, शिकायला सांगणारे आणि संघर्ष सांगणारे बाबासाहेब. अगदी बरोबर. आव्हाड सर, जो नरके सरांनी आता मुद्दा उपस्थित केलेला होता आरक्षणाचा, संविधानाची उभारणी करत असताना त्या काळी त्यांनी आरक्षणाचा मुद्दा मांडलेला होता, त्याबद्दल समज गैरसमज बरेच आहेत, अगदी थोडक्यात काय सांगू शकाल? मुळात म्हणजे आरक्षण ह्या शब्दामध्ये त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ असा होता की ज्यांच्यावरती अनेक पिढ्या अन्याय झालेला आहे त्यांना ज्ञानाची साधनं किंवा जीवनाची साधनं आर्थिक असोत सामाजिक असोत ही नाकारली गेलीत, त्यांचं उत्थापन होण्यासाठी त्यांना काही सवलती देण्याची गरज आहे. परंतु बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं जे आरक्षण होतं त्यांनी ते सांगून ठेवलं होतं की 10 वर्षासाठी हे आरक्षण असावं, म्हणजेच त्यांची अशी अपेक्षा होती की आमची राज्यघटना एवढी चांगली चालली पाहिजे की 10 वर्षामध्ये हे जे सामाजिक विषमता आहे ही नष्ट झाली पाहिजे आणि खालच्या वर्गातले जे काही लोक आहेत तळागाळातले त्यांना आपण इतरांच्या बरोबरीने आणलं पाहिजे हे घटनेचं उद्दिष्ट होतं आणि ते त्यांच्या नजरेसमोर असल्यामुळे त्यांनी 10 वर्षाची सीमा आपल्याला घातलेली होती, मात्र आपण त्यात ते काम करू शकलो नाही आणि म्हणून अजूनही आपल्याला त्या आरक्षणाची गरज लागते. हे खरं म्हणजे आम्ही कुठेतरी कमी पडलो असा त्याचा अर्थ होतो. अगदी बरोबर. महाचर्चामध्ये वेळ झालेली आहे क्षणभर विश्रांतीची. आझादी करिता क्रांतीची ज्वाळा पेटवली किंवा दलितांचे कैवारी किंवा त्यांनी जो पिछडा वर्ग होता म्हणजे जो मागास वर्ग होता त्यांच्यासाठी म्हणून काही गोष्टींची तरतूद केली, कायद्यानं अधिकार दिले आणि म्हणून मग असं कुठंतरी गृहीतकं केली जातात की घटनेनं आम्हाला अधिकार दिलेत, आम्हाला ते मिळालेच पाहिजेत. मग ही जी मागण्याची वृत्ती आहे ती कुठंतरी वाढत जाते आणि त्याच्यामधला असमतोल वाढत जातो. तर त्याच्यावर मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त मागणं शिकवलेलं नाहीये, तर आंबेडकरांनी प्रत्येक वेळेस हे सांगितलेलं आहे की खाईन तर तुपाशी अशी वृत्ती तुमची कधीच असली नाही पाहिजे. तर तुम्ही हे लक्षात घ्या की तुमची एक पिढी शिकती झाली तर तुमच्या शिकत्या पिढीची ही जबाबदारी राहील की माझी पुढची पिढी मी शिक्षित करेन, तिला स्वतःच्या पायावर उभे करेन आणि स्वावलंबनाचे धडे देईन. हे करत असताना माझा समाज, मग त्याच्या बरोबरीनं माझं गाव असेल, माझा जिल्हा असेल, माझा राज्य असेल, या सगळ्यांना मी पुरोगामीच्या दिशेनं एका चांगल्या समाजाच्या दिशेनं मी कसा नेईन याचा विचार प्रत्येकानं, प्रत्येक शिक्षित पिढीनं साकल्यानं करायला पाहिजे हेही त्यांनी शिकवलेलं आहे. आणि हे करत असताना फक्त शिक्षण किंवा पुरुषांचं शिक्षण, मुलांचं मुलींचं शिक्षण या पुरतं ते मर्यादित, त्यांचा एक विचार किंवा त्यांनी जे आपल्याला दिलंय ते असंही आहे की जेव्हा स्त्री पुरुष समानता, स्त्रियांना समान हक्क, समान मतदानाचा हक्क आणि ह्या सगळ्या गोष्टी देताना, वारसा हक्क देताना, त्यांनी समाजा मधल्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत, बुवाबाजी आहे, की ह्या सगळ्याचा जो थेट परिणाम होतो रूढी परंपरांचा तो स्त्रियांवर होतो आणि त्यातून जी स्त्रियांची कुचंबना होते ही कुठेतरी थांबली पाहिजे याचाही त्यांनी आपल्या अभ्यासामध्ये, आपल्या शिकवणीमध्ये जाणीवपूर्वक त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि हीच त्यांची विचारधारा आजच्या पिढीला, आजच्या समाजाला सक्षमतेनं पुढे नेण्यासाठी गरजेची आहे असं मला वाटतं. म्हणजे ही विचारसरणी आजच्या पिढीने, तरुण पिढीने अंगी बांधायला हवी. आव्हाड सर, मला विचारायचं होतं की संविधान उभारणी करत असताना जर का स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मानवी मूल्य जी त्यांनी अधोरेखित केलेली होती त्याच्याकडे बघता गौतम बुद्धाच्या विचारांचा पगडा या संविधानावरती आढळून येतो का? असं म्हणता येईल की आमच्याकडे वेद काळापासून सामाजिक मूल्य जी होती ती उच्च दर्जाची होती, मात्र जेव्हा जेव्हा ह्या हिंदू धर्मामध्ये नको त्या गोष्टी यायला लागल्या आणि कर्मकांडाला महत्त्व द्यायला लागलं म्हणून महावीर यावे लागले किंवा गौतम बुद्ध यायला लागले आणि मग वैचारिकदृष्ट्याच फक्त कसं माणसानं जगलं पाहिजे हे जेव्हा त्यात येऊ लागलं तेव्हा
बौद्ध धर्म जास्तीत जास्त पसरला त्याचं कारण महत्त्वाचं ते होतं की त्यात माणूस म्हणून कसं जगावं आणि धर्माकडे बघत असताना कर्मकांडाकडे कसं दुर्लक्ष करावं हे प्रकर्षानं सांगितलेलं होतं. आणि ते बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांनी धर्म धम्म स्वीकारल्यानंतर अगदी थोड्या महिन्यातच त्यांचं देहावसन झालं होतं. अगदी बरोबर. बौद्ध धम्माचा इथे उल्लेख झालेला आहे. नरके सर, मला तुम्हाला विचारायचं होतं की 1935 साली जेव्हा त्यांनी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, त्या दरम्यानच्या आधीच्या काळामध्ये त्यांनी इतकं सूक्ष्म निरीक्षण प्रत्येक धर्माचं ठिकठिकाणी जाऊन केलेलं होतं आणि त्याच्या आधारेच त्यांनी हे अशी घोषणा केलेली होती, त्या संदर्भात तुम्ही कसा उजेड टाकाल? बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये भगवान बुद्ध आले ते 1908 साली. बाबासाहेब मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये यशस्वी झाले म्हणून त्यांचा मुंबईमध्ये सत्कार आयोजित केला होता. कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी लिहिलेलं बुद्धचरित्र त्यांना भेट दिलं गेलं. बाबासाहेबांनी असं म्हटलंय की ते पुस्तक मी वाचलं आणि मी बदललो, माझ्यावर त्याचा प्रभाव पडला, मी प्रेरित झालो आणि बुद्धाकडे वळलो. पुढची 50 वर्ष जवळजवळ 48 वर्ष नेमक्या भाषेत सांगायचं तर बाबासाहेब बुद्धाचा विचार करत होते. 1924 साली त्यांनी बार्शीला जे 27 जानेवारीला भाषण केलंय त्याच्यामध्येच त्यांनी पहिल्यांदा धर्मांतराचा विचार बोलून दाखवला. 1933 साली त्यांनी सुभेदार सवादकरांना जे पत्र लिहिले लंडनवरून त्या पत्रामध्ये स्पष्टपणाने त्यांनी म्हटलंय की मी धर्मांतर करणार आहे आणि माझा कल बुद्धाकडे आहे. 35 साली जे येवल्याला त्यांनी 13 ऑक्टोबर 35 घोषणा केली ती तर सर्वांना माहीतच आहे. पण त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या जातींच्या परिषदा घेतल्या आणि मुक्ती कोण पथे आणि याच्यामागचा उद्देश काय आहे, याच्यामागचा उद्देश आहे सर्वांगीण प्रगती करणं, माणसाचा स्वाभिमान जागा करणं आणि माणूस म्हणून जगण्याची हिंमत त्याच्यामध्ये निर्माण करणं. आणि म्हणून मग पुढच्या काळामध्ये बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने बौद्ध धम्माचा अत्यंत सखोल अशा प्रकारचा अभ्यास केला, देश विदेशातल्या परिषदांना ते गेले, ग्रंथ वाचले, त्यांनी चिंतन केलं, त्यानंतर त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहायला घेतला आणि त्याच्या माध्यमातनं बाबासाहेबांना जे दिसलेले बुद्ध होते ते मांडायचे हे काम त्यांनी हाती घेतलं. ते काम बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्यांनी यशस्वी पण केलं. दरम्यानच्या काळामध्ये 14 ऑक्टोबर 1956 आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, लाखो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. बौद्ध धम्म हा एक जीवनमार्ग आहे. अत्तदीप भव, तू स्वयंप्रकाशित हो, स्वतः तेजानं तळपत, असं मानवी जीवन, सन्मानाचं जीवन जगायला शिक, हा विचार जो दिलेला होता बुद्धानं तो बाबासाहेबांना पुढे न्यायचा होता. म्हणून चलो बुद्ध की ओर म्हणणारे बाबासाहेब हे स्वाभिमानाकडे घेऊन जाणारे, शिक्षणाकडे घेऊन जाणारे, स्वयंप्रकाशित होण्याकडे घेऊन जाणारे आहेत. आणि म्हणून फक्त एका गोष्टीचा उल्लेख करतो, बाबासाहेबांच्या आयुष्यातलं शेवटचं भाषण जे आहे त्यांचं सार्वजनिक जीवनातलं ते त्यांनी काठमांडूला जागतिक बौद्ध धम्म परिषदेत केलं असं मानलं जायचं. पण आम्ही जे खंड प्रसिद्ध केलेत बाबासाहेबांचे भाषणांचे त्याच्यामध्ये आम्ही त्यानंतरचं बाबासाहेबांचं भाषण दिलंय आणि त्या सारनाथचं जिथे भगवान बुद्धांनी पहिलं प्रवचन दिलं त्या ठिकाणी सम्राट अशोकाने धम्म एक स्तूप बांधला. त्या स्तूपाच्या सावलीमध्ये बसून 25 नोव्हेंबर 1956 म्हणजे त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या अवघ्या 10-11 दिवस आधी बाबासाहेबांनी शेवटचं भाषण केलंय. आणि त्या केलेल्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी दिलेला संदेश आहे चलो बुद्ध की ओर. आणि मग बाबासाहेबांचं हे बुद्ध आणि त्यांचा धम्म जे अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे ते त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रकाशित झालं. म्हणून मला असं वाटतं की 1908 ते 1956 असा 48 वर्षांचा बाबासाहेबांचा बुद्ध धम्माच्या विषयाचा अभ्यास. नरके सर, आपली वेळ संपत आलेली आहे. अगदी थोडक्यात तिघांकडूनही मला एक जो प्रश्न मी विचारते त्याच्यावरती अगदी थोडक्यात तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. सर्वात प्रथम सुरुवात करते योगिनीताई तुमच्याकडनं. समाजाकडे बघितल्यानंतर वाढतं क्रौर्य जे आहे किंवा स्त्री भ्रूण हत्या, स्त्रियांवरती होणारे अत्याचार, सामाजिक सामंजस्य कुठेतरी लोप पावत चाललेलं आहे, तेव्हा आजच्या काळात तरुण पिढी म्हणा किंवा आजच्या पिढीमध्ये समाजानेच एकंदरीत बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होण्याची गरज आहे, ते अंगीकारण्याची गरज आहे असं वाटतं का? अगदी थोडक्यात काय सांगाल योगिनीताई? निश्चितच वाटतं. याचं एक महत्वाचं कारण असं आहे की आपण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये राहणारे लोक आहोत आणि आपल्याला मिळालेली जी परंपरा आहे ती अभिमानास्पद अशा खूप मोठ्या लोकनेत्यांची आहे आणि त्यांनी वेळोवेळी समाज समानता, स्त्री पुरुष समानता असेल किंवा जातीमधले मतभेद असू नयेत हे जी वारंवार शिकवण दिलेली आहे आणि ती जोपर्यंत आपण अंगीकारत नाही, त्याची अंमलबजावणी आपण करणार नाही, तोपर्यंत आपल्यामधले मतभेद, मनभेद हे असेच चालू राहतील आणि याच्यातूनच ही सामाजिक अस्वस्थता, अस्थिरता ही कायम राहील. आणि म्हणूनच पुन्हा एकदा मी हेच म्हणेन की समाजातल्या प्रत्येक घटकानं, फक्त म्हणजे एका विशिष्ट जातीनं नाही तर प्रत्येक घटकानं, प्रत्येक माणसानं, प्रत्येक स्त्री पुरुष छोट्या मोठ्या ज्यांना ज्यांना वाचता येतं, ज्यांना ज्यांना आकलन क्षमता आहे अशा प्रत्येकानंच
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक तरी पुस्तक अगदी शांतपणे निवांतपणे अभ्यासपूर्वक वाचावं, जेणेकरून सामाजिक अस्थिरता का असू नये, समाजामधली समानता का असावी, स्त्री पुरुष समानता काय आहे, आणि या सगळ्यातनं ही जर समानता आपण अंगीकारली, याची अंमलबजावणी जर केली, तर समाज आपण कसा पुढे नेऊ शकतो आणि तो शांतताप्रिय मार्गानं कसा नेऊ शकतो हे आपल्याला कळू. या मुद्द्यावरती तुम्ही कसा प्रकाश टाकला, अगदी थोडक्यात वेळ संपत आलेली आहे. मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र साहित्याकडे पाहिलं की आपल्या असं लक्षात येतं की परंपरा आणि परिवर्तन हे सूत्र घेऊन बाबासाहेब काम करतात. परंपरेतलं जे जे चांगलं आहे ते बरोबर घ्यायचं, पण त्याचबरोबर परिवर्तनही घडवायचं. 80 वर्षापूर्वीचं बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळामध्ये केलेलं भाषण आहे 4 एप्रिल 1938. मला असं वाटतं की तेच उत्तर आहे. बाबासाहेब असं म्हणाले, आय डू नॉट लाईक वॉट सम पीपल से दॅट वी आर इंडियन फर्स्ट अँड हिंदूज आफ्टरवर्ड्स और मुस्लिम्स आफ्टरवर्ड्स. आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ दॅट. आय फ्रँकली से दॅट आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ दॅट. आय डू नॉट वॉन्ट दॅट आवर लॉयल्टी एज इंडियन्स शुड बी इन द स्लायटेस्ट वे affected by any competitive loyalty, whether that loyalty arises out of our religion, out of our culture, out of our language, or out of our caste. I want our people to be Indian first, Indian last, and nothing else but Indians only. आपण कोणत्याही धर्माचे असा, कोणतीही भाषा बोलणारे असा, कोणतीही संस्कृती मानणारे असा, आपण कोणत्याही जातीचे असा, आपण सारे भारतीय आहोत. पहिल्यांदा भारतीय आहोत, नंतर भारतीय आहोत, शेवटी सुद्धा भारतीय आहोत आणि फक्त भारतीय आहोत. मला असं वाटतं की बाबासाहेबांनी हा जो सामाजिक सलोख्याचा विचार दिलेला आहे, राष्ट्रीय एकात्मतेचा विचार दिलेला आहे, तोच आपल्याला ऊर्जा देणारा विचार आहे. बरोबर, आभार सर. खरं म्हणजे असं की लोकशाहीमध्ये जेव्हा प्रत्येक नागरिक म्हणतो की मला काही हक्क आहेत, यातच हे अभिप्रेत असतं की तुमच्या हक्कावर मी अतिक्रमण करणार नाही, आणि हा समंजसपणा लोकशाहीचा पाया असतो. जोपर्यंत हा समंजसपणा आपल्याकडे जास्त वाढत नाही, तिथपर्यंत आपलं सामाजिक विभाजन होतंय की काय, अशी जी भीती आजकाल आपल्याला वाटते, त्याचं महत्व काय, महत्वाचं कारण असं की आम्ही फक्त हक्क मागतो, आमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत नाही, आणि म्हणून कायद्याचा जास्त वापर करण्याची पाळी येते. असं व्हायला लागलं की समाजात विस्कळीतपणा निर्माण व्हायला लागलेला असतो. तसा होऊ नये हे बघण्याची आमची जबाबदारी आहे, तरच लोकशाही आपली प्रगल्भ होईल हे आपण प्रत्येक भारतीयानं लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं आधुनिक समाज घडवण्याचं, ते स्वप्न सत्यात या वेळेला उतरवण्यासाठी काय करण्याची गरज आहे? आभार सर, ते थोडक्यात काय सांगा. या वेळेला आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे की मी माझी कर्तव्य कशी अगोदर पूर्ण करेल, आणि माझं प्रत्येक वागणं हे समाज घटकांशी विसंगत असणार नाही, माझ्या देशाची उद्दिष्ट मी पूर्ण करेल, समता येईल, आणि आमच्या देशामध्ये समृद्धी जी येईल ती एकट्याची कोणाची असणार नाही, तर सर्वसामान्य माणसांची असेल, हे जर आम्ही करू शकलो तरच हे नीट झालं असं म्हणता येईल. अगदी बरोबर. आज तुम्ही तज्ञ मंडळी इकडे आलात, खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं, तुमचे विचार प्रकट केलेत, खूप खूप धन्यवाद. आजच्या चर्चेचा विषय होता विचारधारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार खरोखरच मौलिक होते. केवळ त्यांची मूर्ती पूजा न करता त्यांच्या विचारांचं पूजन जर का केलं, त्यांच्या शिकवणीची जर का पूजन केलं, तरच आजचा आधुनिक समाज जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जो अभिप्रेत होता तो घडू शकेल. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यांचं, मानवी मूल्यांची जपणूक करणारा आधुनिक समाज घडवणं तुमच्या हातात आहे. तेव्हा शिकवणी जी आहे, त्यांचे विचार जे आहेत ते विसरू नका, हेच आजच्या या महाचर्चाच्या अंतिम क्षणी माझं सांगणं असेल. महाचर्चा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करतोय. धन्यवाद. नमस्ते.